प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होनी पुढे हो पडू प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होनी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास चला मित्र हो जगूया दिल श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी शिल्पा नातू आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, स्वच्छतेविषयी राज्यात विशेषतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विशेष काम सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 5 किलो प्लॅस्टिक द्या आणि पोळी भाजी मोफत घ्या ही योजना, प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीचा प्रयोग, स्वच्छ सर्वेक्षणासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जनजागृती अशा अनेक विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या दिलखुलासच्या भागात आमंत्रित केला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांना. कोकरे साहेब नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. स्वच्छ सर्वेक्षणासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत या संदर्भात महानगरपालिकेची परिस्थिती नेमकी काय आहे याविषयी? आता स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपण ह्या तिन्ही शहरांचा मी जे मागचे अनुभव सांगितले, वेंगुर्ला हा देशात 10 क्रमांकात पहिल्यांदा आला होता 18 मध्ये. आता माथेरान सुद्धा पहिल्या 10 मध्ये 8वा क्रमांक आलेला आहे आणि कर्जत सुद्धा पहिल्या 50 मध्ये 2 वेळा आलेला आहे. आणि हे सगळी शहरं ह्यांना साधारणतः वेंगुर्ल्याला पहिल्यांदा 10 कोटीचं आणि नंतर 5 कोटीचं आणि आता 2.5 कोटीचं म्हणजे 17.5 कोटीची बक्षीस स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत. कर्जतला 5 कोटीचं बक्षीस प्राप्त झालं आणि माथेरानला सुद्धा 5 कोटी आणि 2.5 कोटी 7.5 कोटीचं बक्षीस असे कोटीची कोटी उड्डाण बक्षिसांची झालेली आहे. आम्ही जो खर्च केला वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले त्याच्या कित्येक पटीनं आम्हाला हे पुरस्कार भेटले आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की आतापर्यंत मी 4 वेळा महाराष्ट्र शासनाचा वसुंधरा पुरस्कार ह्या दापोली वेंगुर्ला आणि कर्जत ह्या 3 शहरांना मिळून दिला. वेंगुर्ल्याला 2 वेळा वसुंधरा पुरस्कार मिळाला. ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि माथेरानला काही रस्त्याला वगैरे तुमचं नाव देण्यात येणार आहे. आता माथेरानच्या तिथल्या सर्व नगरसेवकांनी ठरवलेलं आहे की माथेरानचं जे पूर्वीचं डम्पिंग ग्राउंड होतं ते पूर्वी खेळाचं मैदान होतं आणि मी तिथं बायोमायनिंगद्वारे ते बंद केलं आणि त्याच्यानंतर साधारणतः आता 2.5 वर्ष झालं तिथं कसलाही कचरा टाकला जात नाही. म्हणजे कचरा तिथं डम्पिंग ग्राउंडचीच आवश्यकता नाही. त्या म्हणजे पूर्वीचं खेळाचं मैदान, त्याचं झालेलं डम्पिंग ग्राउंड आणि त्याचं परत आम्ही खेळाचं मैदान तयार केलंय अशा पद्धतीनं तो जो बदल झालेला आहे त्यामुळे तिथल्या सगळ्या नागरिकांना एक गौरवास्पद वाटलं ते आणि त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की त्या रस्त्याला माझं नाव द्यायचं. म्हणजे ही त्यांच्या सर्वांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांनी माझ्याबद्दल ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही खरंच मला भविष्यात एक काम करण्यास ऊर्जा देणारी बाब आहे. हा म्हणजे निसर्गरम्य माथेरान तुम्ही आणखी निसर्गरम्य करून टाकलं असं म्हणायला हरकत नाही. पर्यावरण संवेदनशील माथेरान आहे ते, त्याची संवेदना जपणं हे आपलं सगळ्यांच काम होतं आणि तिथे खेळाचं मैदान परत त्याची संवेदना आम्ही जपायचा प्रयत्न केला. नाही म्हणजे खेळाच्या मैदानाचं पुनर्जीवन झालं हे नक्कीच चांगलं आहे आणि तुमच्या प्रयत्नाने झालं त्यामुळे तुम्हाला जे बक्षीस मिळालंय ते योग्य आहे असं म्हणायला हरकत नाही आणि प्रोत्साहन नक्कीच मिळतं त्यातून. कल्याण मध्ये आता सध्या तुम्ही जिथे आहात प्लास्टिक पासून इंधन प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे तर या प्रयोगाविषयी काही सांगाल? कल्याणमध्ये आपल्या CSR माध्यमातून 2 संस्थांना आम्ही प्लॅस्टिक टू फ्युएलचे प्रकल्प उभारण्याचं त्यांना परवानगी दिली होती. त्या माध्यमातून त्यांनी ते 2 प्रकल्प उभारलेत आणि त्याची आता यशस्वी चाचणी झाली आणि आता ते फुल फ्लेजमध्ये आता ते चालू करत आहेत प्लॅस्टिक पासून फ्युएल. आता हा कन्सेप्ट असा आहे की प्लॅस्टिक आणि डांबर हे सगळे पेट्रोकेमिकल प्रोडक्ट आहेत. तसं प्लॅस्टिक पासून आपल्याला सहजपणे आपण त्याचं इंधन निर्माण करू शकतो, क्रूड ऑइल म्हणतो त्याला, आणि हे बॉयलरसाठी वगैरे आपल्याला उपयोगात आणता येतं. आता ह्याची यशस्वी चाचणी झाली आणि आता ते पूर्ण क्षमतेने आता आम्ही चालू करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत मला आपल्याला अभिमानानं सांगावंसं वाटतं की आमचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सर जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आता 25 मे 2020 पासून कल्याण डोंबिवली शहरात आम्ही 0 कचरा मोहीम सुरू केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेत जॉईन झालो. सरांनी मला उपायुक्त घनकचरा या विभागाचा पदभार दिला आणि त्यावेळेस कल्याण डोंबिवली शहराची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात जे कोविडमुळं जे किंवा कोविडची संख्या रुग्णांची ज्या शहरात वाढत होती ती जे काही एकदम अशा पद्धतीनं म्हणजे कोविडचे रुग्ण वाढणारी जी महत्वाची शहरं होती त्यापैकी कल्याण डोंबिवली होतं. आणि अशा काळात तिथं शून्य कचरा मोहीम राबवणं म्हणजे खूपच कठीण बाब होती. आधीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कचरा प्रश्न हा भीषण झालेला होता. आधारवाडीचा कचऱ्याचा डोंगर हा खूप एक सगळ्यांच्या दृष्टीनं एक कठीण बाब बनलेली होती आणि तिथं हा शून्य कचरा मोहीम आणि ती कोविडच्या हॉटस्पॉटमध्ये राबवणं खूप कठीण बाब होती. परंतु आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने आपण हे लोकांपर्यंत हा मोहीम पोहोचवली पाहिजे. जेवढं कोविडचं संकट आपल्यावर आहे तेवढंच कचऱ्याचं सुद्धा संकट ह्या कल्याण डोंबिवली शहरावर गंभीर आहे आणि आपल्याला हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. सरांच्या पाठबळामुळं सरांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस गर्दी जमवता येत नव्हती. आम्ही सोसायटीच्या आवारात जाऊन मेगाफोन घेऊन सोसायटीत सगळ्यांना गॅलरीत उभा करून हे कन्सेप्ट समजून सांगितलं कचरा वर्गीकरण कसं करायचं आणि जे घंटागाडीचे वेळापत्रक पाळणं कामगारांना ट्रेन करणं ह्या सगळ्या बाबी आम्ही त्या दरम्यान सगळ्या म्हणजे तुम्ही मगाशी दापोली पासून जे केलं होतं ते इथे परत त्या अनुभवाचा इकडे फायदा झाला. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर विजय सूर्यवंशी सरांचं जे मौलिक पाठबळ होतं आणि त्यांचं जो सकारात्मक दृष्टिकोन होता त्यामुळे आम्ही अशा कठीण प्रसंगात सुद्धा एक ऊर्जा घेऊन हे काम करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, खूपच छान. म्हणजे तुम्ही सूर्यवंशी सरांचा अगदी आदरानं आणि त्यांनी जर दिलेला पाठिंबा प्रोत्साहन होतं त्यामुळे तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानं हे तुम्ही कार्यभाग कर्जतला असताना सर रायगडचे जिल्हाधिकारी होते आणि तिथेही सरांनी असंच पूर्ण मोकळीक आणि पूर्ण पाठबळ दिलं होतं आणि वेळोवेळी सरांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळं कर्जत आणि माथेरानमध्ये मला तिथं सुद्धा काम करायला खूप उत्साह निर्माण झाला होता आणि त्याच धर्तीवर आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा सरांकडून एक चांगलं प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत पूर्वी कचरा वर्गीकरण अजिबात नव्हतं. अशा कोविडच्या कालखंडात आम्ही हे सुरू केलं आणि त्यावेळच्या महापौर माननीय विनीता राणे मॅडम, सभागृह नेते पेनकर नाना आणि सर्व गटनेते यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला पाठिंबा दिला आणि नागरिकांकडून आता खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्यात सकारात्मक पाठबळ मिळत आहे. आणि सरांनी जे वारंवार एक ठाम भूमिका घेतली, आम्हाला सांगितले हे कसल्या परिस्थितीत आपल्याला आधारवाडी बंद करायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलली आणि आता साधारणतः पूर्वी 650 टन आधारवाडीला जो कचरा जायचा तो आता साधारणतः 50-60 टनावर आलाय. तुम्ही आम्ही एक महिन्याभरात आता बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते आधारवाडी नक्कीच बंद होईल. ओके, खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे वरिष्ठांचा पण तुम्हाला पाठिंबा मिळतोय आणि जनजागृती पण तुम्ही यशस्वीपणे करू शकताय आणि म्हणून अशी ही आव्हानं तुम्ही पेलायला समर्थ आहात असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, कारण मला वेंगुर्ल्याला सुद्धा वेंगुर्ल्याला उदय चौधरी सर त्यावेळेचे जिल्हाधिकारी यांनी खूप पाठबळ दिलं आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या तत्कालीन नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर मॅडम यांचं जे आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन होतं हे आम्हाला खूप एक ताकद देऊन गेलं. खरी गोष्ट आहे. पुढचा प्रश्न मी विचारेन की 5 किलो प्लास्टिक द्या आणि पोळी भाजी मोफत घ्या ही योजना आपल्या महानगरपालिकेकडून राबवण्यात येते, तर त्याविषयी काही सांगा प्रेक्षकांना, श्रोत्यांना. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सर यांनी मला एक दिवस विचारलं की असं आपल्याला काही करता येईल का, जे काही प्लॅस्टिक गोळा करतात ह्या लोकांना एक मोबदला देण्यासाठी आणि त्यांची पोटाचीही गरज भागली पाहिजे, जे गरीब आहेत त्यांना एक त्यांच्या जेवणाची सुद्धा गरज भागली पाहिजे, असं आपल्याला काही करता येईल का. आम्ही विचार केला, सरांशी चर्चा केली आणि त्याबरोबर मग पोळीभाजी केंद्र जे आहे कानेटकर डोंबिवलीतलं त्यांच्याशी चर्चा केली आणि आमचं सिद्धी वेस्टू ग्रीन जी संस्था आहे ज्याला आम्ही कचरा संकलनाची काही जबाबदारी दिली आहे सुका कचरा, तर या सगळ्यांशी चर्चा केली आणि ह्या सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळं आम्ही आमच्या आयुक्त सरांना सांगितलं की आपण ही यशस्वी करू शकतो आणि आम्ही 30 रुपयाची कूपन, त्या पोळीभाजीची किंमत 30 रुपये आहे, 30 रुपयाचं कूपन हा त्याचं तयार केलं आणि 5 किलो प्लास्टिक जो घेऊन येईल आमच्याकडे तिथं ड्रायव्हिंग सेंटरला त्याचं ते जमा करून घ्यायचं, त्याला कूपन द्यायचं आणि तो कानेटकर यांच्या तृप्ती गृहउद्योग यांच्या पोळीभाजी केंद्रावर जाऊन तो कूपन दिल्यानंतर त्याला एक पोळीभाजी मिळेल. अशा पद्धतीची आम्ही योजना सुरू केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद भेटत आहे आणि आता नागरिकांमध्ये सुद्धा याची जाणीव होत आहे आणि जे काही
सोसायटीमध्ये काम करणारे सफाई कामगार असतील किंवा जे काही असे भंगार गोळा करणारे असतील, या सगळ्यांना आम्ही ह्या योजनेत सामावून घेऊन त्यांना एक जेवणाची व्यवस्था या माध्यमातून करण्याचं आणि ह्याच्यातून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे मूळ महत्वाचा, म्हणजे प्लॅस्टिक जे आपण उघड्यावर टाकतो हे टाकू नका, त्याला काहीतरी मूल्य आहे आणि ते तुम्ही गोळा करून आमच्याकडे द्या, आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ. म्हणजे प्लॅस्टिक जे आज रस्त्यावर इतस्ता पसरतंय हे मुळात थांबवणं खूप गरजेचं होतं आणि हे थांबवण्यासाठी आम्हाला ही योजना राबवण्याचं एक आम्हाला त्याच्यामागचं मुख्य कारण आहे. लोकांनी कुठेही प्लॅस्टिक न टाकता. आता मी वेंगुर्ल्यात आणि आता कर्जतला असताना एक मोहीम आणि माथेरानमध्ये बी एक मोहीम सुरू केली होती. शालेय विद्यार्थी काय करतात, चॉकलेट खातात आणि जिथं खायचं संपेल तिथंच टाकतात, कुरकुरे खातात आणि बिस्किट खातात आणि जिथं खायचं त्याचं संपेल तिथं टाकून देतात. तर ही त्यांच्या मनातला बदल घडवण्यासाठी आम्ही काय केलं, तिथं तुम्ही 10 रॅपर्स माझ्याकडे जमा करा मी तुम्हाला एक कॅडबरी देईल, अशा पद्धतीने मोहीम चालू केली आणि दररोज 100-150 विद्यार्थी आमच्याकडे येऊ लागले आणि त्यांना आम्ही कॅडबरी द्यायला लागलो. म्हणजे त्याच्यातना सवय लागली आणि त्यांना नंतर सांगितलं हे तुमचीच जबाबदारी, तुमचंच कर्तव्य आहे, आम्ही तुम्हाला सवय लावली, आता तुम्ही ह्या पद्धतीने राहा. त्याच्यानंतर मुलं आनंदानं ते रॅपर्स पिशवीत ठेवू लागली आणि ते नगरपालिकेकडे जमा करू लागले. म्हणजे सवयीतून संस्कार झाले त्यांच्यावर, संस्कार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचरा हा वाईट नाही, कचरा हा संस्काराचा घटक बनला पाहिजे, कचऱ्यावर चांगले संस्कार केले पाहिजे. कचरा हा आरशासारखा आहे, त्याच्याकडे पाहून आपण तुच्छता व्यक्त केली तर कचराही आपल्याकडे पाहून तुच्छता व्यक्त करणार आहे. कचऱ्याकडे पाहून आपण आनंद व्यक्त केला तर कचराही आपल्याकडे पाहून आनंद व्यक्त करणार आहे आणि कचऱ्यातून आपल्याला भरघोसाचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे कचरा हा संस्काराचा भाग बनला पाहिजे, कचऱ्यावर संस्कार झाले पाहिजेत आणि कचरा मुळात कचरा ही वाईट नाही, कचरा मिश्र कचरा ही वाईट समस्या आहे. तर त्याच्यासाठी आपण कचऱ्यावर संस्कार केले पाहिजेत, त्याला आपण वेगवेगळा ठेवण्याची पद्धत, म्हणजे मुळात काय कचऱ्याची समस्या नाही, कचरा घरात ठेवायची समस्या आहे. आपण एकत्र ठेवतो ही समस्या आहे, तो वेगवेगळा ठेवला, संकलित व्यवस्थित घरात ठेवला तर काहीच अडचण नाहीये, ही आपण पद्धत अंगीकारली पाहिजे. कोकरे साहेब, आपण आजच्या भागात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्वच्छता विषयक विविध उपक्रमांची खूप छान माहिती आम्हाला दिलीत. आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता आपण ही चर्चा उद्याच्या भागातही सुरू ठेवणार आहोत, तेव्हा पुन्हा उद्या भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी आपला निरोप घेते, नमस्कार. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू, सजग होनी पुढे हो पडू. प्रश्न विचारू उत्तरे मिळवू, सजग होनी पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास.